त्यांना दुसरं काय येणार आहे, वारेच करत बसणार. मी सांगितलं हे सरकार म्हणजे दिल्ली पुढेही गुडघे टेकतो, कळलं का? आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो हे त्याला वाचवण्यासाठी नाही, त्याच्यानंतर ह्याची रांग लागेल सगळ्यांची, ती रांग लागू नये म्हणून त्याच्यासाठी वकील. पण त्याही पेक्षा महत्वाचं मला जे वाटतं की महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न म्हणजे सीमा प्रश्नापासून अन्य प्रश्न आहेत त्याला महत्व द्यायचं सोडून तिथं कर्नाटक सरकार, त्याचे मुख्यमंत्री, तिथे जे सगळे पक्ष एकत्र येऊन बोलतायत आणि इकडे आम्ही काय करतोय, व्यक्तिगत निंदा झाली असती, ह्याच्या पलीकडे काय? परंतु राहुल शेवाळे यांच्या संदर्भात फार वेळ घालवतोय तुम्ही, त्याला महत्व देऊ इच्छित नाही मी, याच्या पुढे त्याच्या प्रश्नावर उत्तर देऊ इच्छित नाही. तुम्हाला तो महत्वाचा असेल, मला नाही. मला महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राचे प्रश्न महत्वाचे आहेत, महाराष्ट्राच्या महिलांचे अत्याचार आहेत, सीमा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते जास्त महत्वाचे वाटतात. या प्रश्नावर SIT लावा ही मागणी केली आहे, ती पूर्ण करा आणि काम करा. संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे, टाइम बॉम्बच्या स्वरूपामध्ये अगरबत्तीला बॉम्ब लावलेला आहे आणि कुठेतरी महाराष्ट्रातच एक टाइम बॉम्ब फुटणार आहे अशी सूचक असं हे ट्विट त्यांचं समोर आलेलं आहे. कल्पना येते, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे याच्यावर मी कसं उत्तर देऊ, नुसतं वेग झालं नाही तो टाइम बॉम्ब काय तो कळू दे ना, फुटल्यावर कळेल आपल्याला, आता कशाला बोलायचं. उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली स्वारी केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा दिल्ली वारीला गेलेले आहेत, त्यांना दुसरं काय येणार आहे, वारेच करत बसणार. मी सांगितलं हे सरकार म्हणजे दिल्ली पुढेही गुडघे टेकतो, महाराष्ट्र माझा, अशी यांची प्रतिभा आहे. खरं तर कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद सर फार जटिल झालेला आहे आणि त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा देशाच्या गृहमंत्र्यांसोबत होते, त्याचे संपूर्ण पडसाद राज्यभर उमटतात, विधानसभेत उमटतात, लोकसभेत उमटताना पाहायला मिळतात. परंतु ह्याच्यामध्ये जी कर्नाटकची जी मुजोरी आहे कर्नाटक सरकारची ती काही थांबताना दिसत नाही, सरकार कुठेतरी आळा घालायला कमी पडतंय का? नक्की, तुम्ही चांगला शब्द वापरला, मुजोर मुजोरी आहे. इतकी वाईट परिस्थिती इतकी वाईट आहे मला सांगतो की तुम्ही सगळेजण अनुभवतोय, तुमच्या माध्यमातनं सातत्याने या बातम्या दिल्या जात आहेत, इतके खालची पातळी तिथंही गाठली गेलेली आहे. ती खालची पातळी का, तर नुसता प्रश्न कसा पार्श्वभूमी घेऊन उभा केला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. कर्नाटकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उभा केलेला आहे आणि सगळ्यात महत्व त्यांनी सुरुवात केली ना, आपण थोडीच केली, खोड त्यांनी काढलेली आहे. आणि मग आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे